बालमित्रांनो, इयत्ता पहिली, विषय बाल भारती, या व्हिडिओमध्ये आपण पूर्णविरामाची ओळख करून घेणार आहोत. पान नंबर 43. इथे आपल्याला चार गट दिलेले आहेत. त्या प्रत्येक गटातील एक शब्द घेऊन आपल्याला अर्थपूर्ण वाक्य तयार करायचे आहे आणि वाक्य पूर्ण झाल्यानंतर शेवटी पूर्णविराम आपल्याला द्यायचा आहे. प्रत्येक गटातील शब्द घे, अर्थपूर्ण वाक्य तयार कर, वाक्य झाल्यावर शेवटी पूर्णविराम नक्की दे, अशी आपल्याला कृती इथे दिलेली आहे. इथे चार गट आपल्याला दिसत आहेत. त्या गटातील एक एक शब्द आपण घेऊन वाक्य तयार करायचे आहे आणि शेवटी पूर्णविराम म्हणजे टिंब द्यायचे आहे. प्रथम आपण प्रत्येक गटातील शब्द वाचूया. कमल, रमा, उमा, सलीम, समीर, नाना, या गटामध्ये मुला मुलींची नावे दिलेली आहेत. आता पुढचा गट वाचूया. पाऊस, इमारत, सरबत, कप, लवकर. आता पुढचा गट वाचूया. बग, घे, पी, बस, कर, चल, उचल. या गटामध्ये आपल्याला कृती असणारे शब्द आहेत. त्या शब्दातून कृती आपल्याला कळते. काहीतरी करायला सांगितलेले आहे, बघायला सांगितलेले आहे, प्यायला सांगितलेले आहे, घ्यायला सांगितलेले आहे, काहीतरी कृती आपल्याला त्या शब्दावरून कळते. आणि शेवटचा गट आहे, तिथे एक टिंब आहे, त्याला म्हणायचं पूर्णविराम. चला तर मग आपण वाक्य तयार करायला सुरुवात करूया. इथे एक वाक्य आपल्याला करून दाखवलेलं आहे. कमल, पाऊस, बग, प्रत्येक गटातील एक एक शब्द घेतलेला आहे आणि शेवटी वाक्य संपल्यानंतर पूर्णविराम दिलेले आहे. मग आपणही अशा प्रकारची खूप वाक्य तयार करूयात. रमा, इमारत, बग हे वाक्य होऊ शकतं. उमा, सरबत, पी हे एक वाक्य होऊ शकतं. वाक्य झाल्यानंतर पूर्णविराम द्यायचा आहे. समीर, कप, उचल, पूर्णविराम. सलीम, कप, उचल, पूर्णविराम. नाना, लवकर, चल, पूर्णविराम. नाना, लवकर, चल, पूर्णविराम. कमल, सरबत, कर, पूर्णविराम. तिन्ही गटातील एक एक शब्द घेऊन आपण वाक्य तयार केली आणि शेवटी पूर्णविराम दिला. आता आपण एक शब्द खेळ पाहूया. शब्द खेळ म्हणजे आपण असा शब्द शोधायचा आहे की ज्याच्या शेवटी ळी येईल. जसे टाळी, काळी, माळी, कळी, शेवटी ळी येईल असे शब्द आपण शोधायचे आहेत. खळी. आपण रोजच्या जीवनामध्ये काही शब्द ऐकतो. नळी, शेवटी ळी आली की नाही. अळी. आणखीन काही तुम्हाला शब्द सुचत असतील तर तुम्ही ते लिहू शकता. अशा प्रकारे शेवटी ळी असलेले शब्द आपण पाहिले. गटातून एक एक शब्द घेऊन पूर्णविराम देऊन वाक्य तयार केली. तुम्हीही पान नंबर 43 वरील हा सर्व अभ्यास पूर्ण करा. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा. धन्यवाद.